श्रीकांतजी ठाकरे, मला असं वाटत नाही की त्यांच्याबद्दल ना थोडक्यामध्ये सांगता येणं हे महाकठीण काम आहे. किती प्रकारचं काम त्यांनी केलं किंवा किती प्रकारच्या भूमिका त्यांनी वठवल्या किंवा किती प्रकारची प्रतिभा त्यांच्यामध्ये होती याची ना गणतीच नाही. म्हणजे मुळात वादक म्हणून त्यांनी जी कारकिर्द सुरू केली आणि त्यानंतर जी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात केल्या आणि त्याचा आनंद आस्वाद घेतला आणि इतरांनाही आनंद दिला असं बरंच काही सांगता येईल. संगीतकार, व्यंगचित्रकार, चित्रकार, मार्मिकचे कार्यकारी संपादक, चित्रपट समीक्षक, होमिओपॅथीचे अभ्यासक, उर्दूचे जाणकार, इतकंच नव्हे तर त्यांनी फोटोग्राफीचीसुद्धा आपली हौस मौज भागवून घेतली किंवा त्याच्यामध्येसुद्धा आनंद घेतला. म्हणजे श्रीकांतजींबद्दल फक्त आपण संगीतकार श्रीकांत ठाकरे किंवा संगीत चित्रपट समीक्षक सिद्ध निषाद इतकंच म्हणू शकणार नाही, तर त्यांनी एक बहुश्रुतीचं म्हणतात ज्याला आपण ज्याला अष्टपैलुत्व म्हणतो, बहुमुखीपणा म्हणतो म्हणतो, ते ह्या एकाच व्यक्तीमध्ये श्रीकांतजींमध्ये होतं हे विशेष. माझ्या व्यक्तिगत गोष्ट सांगायची तर मार्मिकचा एक साधा लेखक म्हणून कॉलेजमध्ये असताना मी मार्मिकमध्ये जो लिहू लागलो त्या निमित्ताने माझा श्रीकांतजींशी संबंध आला आणि चित्रपट आणि चित्रपट संगीत ह्या आमच्या आवडत्या विषयामुळे मी त्यांच्या इतका जवळ जाऊ शकलो की त्यांना मी पप्पा कधी म्हणायला लागलो आणि त्यांचा मला मोठ्या प्रमाणात सहवास कधी लाभला हे समजलंच नाही. आणि मग छोट्या छोट्या गोष्टीमधला त्यांचा आनंद, मग ते एखाद्या गाण्यासाठी एखादं वाद्य कशा पद्धतीने योग्य होतं किंवा कशा पद्धतीने त्यांनी आपण वापरलं हे जसं ते समजून सांगत त्याचप्रमाणे एखाद्या चित्रपटामध्ये शक्यतो इतरांना लक्षात न येणारी चूक ते कशी दाखवून देत ह्यावेळेला मला ना त्यांच्या त्या बारकाईचं नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे. मार्मिकबरोबर सामनामध्ये सुद्धा त्यांनी चित्रपट समीक्षा केली. एक वेळ अशी होती की मार्मिक वाचकांच्या हातामध्ये आल्यानंतर पहिल्या पानावरचं बाळासाहेबांचं व्यंगचित्र वाचक बघायचे, मधल्या पानावरचे रविवारची जत्रा बघायचे आणि मग शेवटच्या पानावरचं शुद्ध निषाद यांचं सिने फिक्शन वाचायचे. म्हणजे मार्मिक पाठीमागून वाचला जातो असं नेहमी म्हटलं जायचं. तर असे श्रीकांतजी खूप काही सांगतायत. 8-10 डिसेंबर त्यांचा स्मृतिदिन, या निमित्ताने आता हा मी थोडक्यातच फोकस टाकलेला आहे, परंतु त्यांचे जो प्रत्येक गुण आहे त्या प्रत्येक गुणावर सविस्तर बोलता येईल आणि तरी देखील तो वेद किंवा तो प्रवास सहजच थांबण्यासारखा नाही असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं.